यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मन्याळी या गावातील महिला नताशा अविनाश ठोके वय 30 वर्ष ही बाळंतपणासाठी आपल्या वडिलांच्या घरी आली होती. पोटात दुखत असल्यामुळे तिला प्रसूतीसाठी जवळच असलेल्या ठाणकी येथील दवाखान्यात नेत असताना बिटर गाव ते ठाणकी या रस्त्यावर असलेल्या खड्डेमय रस्त्यामुळे तिला असंख्य वेदना होऊन तिचा मृत्यू झाल्याची अतिशय दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या मृत्यूमुळे समाजसन सुन्न झाले असून अतिशय हृदयविदारक ही घटना घडली आहे. या रस्त्यासाठी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली परंतु स्थानिक लोकप्रतिनिधीच्या गलथान कारभारामुळे आज या महिलेचा जीव गमावण्याची वेळ आली. एकीकडे सरकार समृद्धी मार्गावर कोट्यवधी खर्च करत आहे, अनेक पुतळ्यांवर विविध भवनावर कोटीवधी रुपयांचा खर्च करत असताना ग्रामीण भागातील दळवळणाच्या मार्गाकडे दुर्लक्ष करीत असताना दिसत आहे. महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नांदेड शहरापासून अवघ्या 100 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे, त्यामुळे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी तत्काळ लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी जनतेने मागणी केली आहे. तसेच वारंवार तक्रारी देऊन व आंदोलन करूनही दखल न घेतलेल्या व झालेल्या महिलेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये अशी जनता मागणी धरू लागलेली आहे. या ठिकाणी भारतीय संविधानानं आम्हाला जो अधिकार या ठिकाणी दिलेला आहे सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा, त्या सनदशीर मार्गाचा वापर करून आज या ठिकाणी आमच्या मागच्या 3 वर्षापासून सातत्यानं मागणी असलेल्या रस्त्यासाठी बिटरगाव आणि बिटरगावच्या खालच्या परिसरातील जवळपास 10 खेड्यातील लोक या ठिकाणी आज रास्ता रोको करण्यासाठी बसलेले आहेत. मागच्या 3 वर्षापासून सातत्यानं सर्व सनदशीर मार्गाचा अवलंब केला, अर्ज दिले, निवेदनं दिले, प्रशासनाच्या सक्षम प्राधिकरणाच्या भेटी घेतल्या, परंतु आजपर्यंत आमच्या कुठल्याही गोष्टीला न्याय मिळाला नाही. म्हणून आज आम्ही या ठिकाणी हा पाऊल उचललेला आहे. या आंदोलनाची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात भविष्यात वाढणार आहे. रस्त्यासाठी आंदोलन दिवसेंदिवस वाढती व्याप्ती पाहता प्रशासनानं योग्य खबरदारी करून आमचा रस्ता करावा अशी आमची विनंती आहे. काल उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आम्हाला एक पत्र दिलं. या 12 ओळीच्या पत्रामध्ये जवळपास त्यांनी 12 वेळा खोटा बोललेला आहे. याच्यामध्ये एकही माहिती सत्य नाही. खातूरमातूर पद्धतीनं जी माहिती जनतेला त्यांनी दिली तीच प्रशासनाला दिली. माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, माननीय पोलीस अधीक्षक साहेब, तसेच आमदार उमरखेड, तहसीलदार उमरखेड, ठाणेदार बिटरगाव व समस्त आंदोलनकर्त्याला त्यांनी ही माहिती दिली, परंतु ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे, दिशाभूल करणारी आहे आणि त्याच्यामुळं आंदोलनकर्त्यांचा थोडासा हिरमोड झालेला आहे. याच ठिकाणी संबंधित उपविभागीय अभियंता यांनी या जागेवर येऊन जर आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं आणि याच्या टाईम बॉन्डमध्ये किंवा टाईम लिमिटमध्ये हे रस्ता आम्ही करू एवढं जरी आम्हाला सांगितलं तरी आम्ही त्या पद्धतीनं आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने मागे घेण्यासाठी तयार आहोत. VKB न्यूज साठी उमरखेड यवतमाळ मधून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.